कशाला पाठी मदण्यासाठी विकासना मग लाईव उभी केले आणि पाठी मदण्यासाठी या ठिकाणी आपले हबब बालासाहेब महाराज पापड गॅलरी या ठिकाणी जे आपलं मार्गदर्शन आणि मनोगत व्यक्त करते. महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा समचरण सरोजं साधनीलां जगन्निहतपाणिं मनलं मननं तरुणतुलसीमाला कन्यकञ्जनेत्रं सदय धवलासं विठ्ठलं चिन्तयामि. प्रथम मनोरंग परमात्म्यास भगवानास वंदन करू. येथील आपल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिर या ठिकाणी बजरंगबलीला वंदन करू. आपल्या या भोपा गावामध्ये माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या भोपा गावातील तरुण मित्र मंडळ, वयोवृद्ध ग्रामस्थ मंडळी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील सर्व कर्मचारी वर्ग सर्वांचा या मराठा आरक्षण साठी पाठिंबा म्हणून आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. या ठिकाणी मित्रांनो माननीय मनोजी जरांगे पाटील यांचा आज 11वा दिवस, बरोबर आहे, आज 11वा दिवस आहे जे की उपोषण चालू आहे आणि शासन एक वेळ काढूपणा करण्याचा प्रयत्न करत आहे. कुठलं तरी जी मागणी आहे, जी माननीय जरांगे पाटलांनी मागणी केलेली, ती मागणी सोडून कुठंतरी काहीतरी वेगळ्या पद्धतीनं काहीतरी जीआर द्यायचा हा वेळ काढूपणा शासन करत आहे. खरोखर माननीय जरांगे पाटलाच उपोषण हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं कुठलीही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही या उद्देशानं त्यांचं उपोषण चालू होत. परंतु या मराठा समाजाला आरक्षण मिळू न देण्यासाठी काही लोक त्यांना असं वाटतंय की मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं तर मराठा समाज पुढील काळामध्ये वेगळ्या पद्धतीने आपल्यावर दबाव आणेल असं त्यांना मनामध्ये शंका येत असत. परंतु मित्रांनो मला एक सांगायचंय की आज आपल्या मराठा समाजामध्ये एवढे गरीब आणि जे की काही कुटुंबाला राहायला घर सध्या नाही, लोकांना खाण्याची परिस्थिती अवघड आहे, एवढी परिस्थिती बिकट झालेली मराठा समाजाची. काही मी तुम्हाला हे सांगतोय की काही मराठा समाज प्रत्येक गावामध्ये जवळपास 550 घरं असतील त्या ठिकाणी अनेक कुटुंब गरिबी परिस्थितीमध्ये आहेत. त्यांना दिवसभर मेहनत करून आपलं घर भागवायचं याच्या पुढे दुसरं त्यांचं काही नाही. परंतु शासनाला मी आणखीही सांगतो की आपण मराठ्यांचा लवकरात लवकर त्याचा विचार करून जे की माननीय मनोजी जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलेलं आहे त्यांना जो कुणबी मराठा सरसगत कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यात यावं, आरक्षण देण्यात यावं, ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज आहे. मित्रांनो अनेक मराठ्यांचे मृत्यू झाले काही दिवसापूर्वी, काही महिन्यापूर्वी, त्या
मोर्चा मध्ये कुठलाही गालबोट न लागण्यासाठी एक मराठा लाख मराठा असे मोर्चे निघाले। त्या मोर्चामध्ये मूक मोर्चा असेल असे लाखो लोक या मोर्चामध्ये सामील झालेले होते, परंतु कुठलाही शासनाची कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मराठा समाजाने ऐरणीवर येऊ दिला नाही। कुठलेही काम करत असताना मराठा समाज हा नियमाचं पालन करून सर्वांनी एकत्र येऊन मोर्चे काढले आणि काहीतरी माननीय मराठी झरांगे पाटील यांचं एक हनुमान पांड्याचं काम या काही शासनातील काही लोकांनी यावेळी हल्ला करण्याचं काम झरांगे पाटलावर केलं। हा निंदनीय प्रकार हा महाराष्ट्रातील मराठा समाज खपवून घेणार नाही। खरोखर तुम्हाला सांगतो, मराठा समाज जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे, परंतु एकदा जर भेटला तर हा कोणालाही ऐकणार नाही एवढं शासनाने लक्षात घेणं गरजेचं आहे। खरोखर अनेक विषय आहेत जे की आपल्याला माहितच आहे, आपल्या मराठा समाजातील अनेक विद्यार्थी खूप करू आणि जे की चोवीस चोवीस तास अठरा अठरा तास अभ्यास करतात, अभ्यास करून कुठल्या ना कुठल्या पदावर जाण्याची इच्छा असते, त्या विद्यार्थ्यांना 80% 70% 90% गुण मिळतात, परंतु आपल्याला आरक्षण नसल्यामुळे इतर समाजाचे 60% 50% असलेले विद्यार्थी लागतात आणि जो आपला 80-90% पडलेला विद्यार्थी लागत नाही त्यावेळेस त्या विद्यार्थ्याचं मन खचून जातं आणि मन खचून गेल्यामुळे तो विद्यार्थी आत्महत्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो। असे अनेक उदाहरण आपल्या महाराष्ट्रामध्ये पिछलामध्ये घडलेले जे की काही विद्यार्थ्यांचे एवढे टक्के पडून सध्या तो भागू शकत नाही, त्यामुळे त्याला आत्महत्या केल्याशिवाय गत्यंतर नाही असं वाटतं, म्हणून तो आत्महत्या करतो। म्हणून शासन माझा आणखीही लक्षात ठेवा, या माननीय मनोज झरांगे पाटील एक मराठ्यासाठी एक देवदूत म्हणून काम करत आहे, त्यांना पाठिंबा अख्खा महाराष्ट्र देत आहे। तसेच आपल्या भोपाळ गावातील भोपाळ ग्रामस्थ असतील, दिंडोर ग्रामस्थ असतील, कारी असेल, बेळगाव असेल, सर्व मराठा समाजातो सर्व बीड जिल्ह्यातो त्यांना पाठिंबा आहे आणि लवकरात लवकर मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आणि सरसगट मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी सरकारला मागणी आहे आणि लवकरात लवकर ही मागणी कंप्लीट करावी, अन्यथा याचा परिणाम काही सांगता येणार नाही। मराठीच करू शकतील काय करायचं ते सर्व। या अमरावती उपोषण प्रसंगी भोपाळ गावातील तरुण मित्र मंडळ ग्रामस्थ मंडळी यांनी 2 दिवसापासून या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चालू असलेला माननीय मळकरंजे पाटील यांना पाठिंबा दिला। त्याबद्दल अखिल भारतीय वारकरी मंडळाचा महाराष्ट्र राज्य कमिटी सदस्य आणि एक छोटा संपादक म्हणून मी तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो व मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो। रामकृष्ण आणि धन्यवाद गोपाळ साहेब, तुम्ही जे मार्गदर्शन या ठिकाणी केलं खरोखर मोलाचं मार्गदर्शन तुम्ही केलं या ठिकाणी। आणि कुणी जर समाज बांधव किंवा तरुण बोलणार असेल बोला, कारण बोलल्याशिवाय काही होणार नाही।